देशी कलाकार नमस्कार मी अमोल आणि बी आजच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो एक खास पाहुणी आजच्या आपल्या या कार्यक्रमात आपल्याबरोबर आहे त्यांचं नाव आपण बऱ्याच लोकांकडनं जेव्हा आपण त्यांच्याशी बोलतो त्यांच्या मुलाखती घेतो तेव्हा त्यांच्याकडनं ते आपण ऐकलं त्या स्वतःच एक इन्स्टिट्यूशन आहेत कार्यक्रमात गाणी कशी असायला पाहिजे प्रेक्षक कसे असतील त्यांना सादरीकरण कसं असायला पाहिजे आणि मला असं वाटतं की मी जेव्हा सुद्धा लहान होतो तेव्हा त्यांनाच पाहायचो आणि ब त्यांना पाहता पाहताच बरेच लोक बरंच काही शिकलं छोटा स्टेज असो मोठा स्टेज असो पॉलिटिकल कार्यक्रम असो किंवा मग सेलिब्रिटी कार्यक्रम असो आणि महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटत नाही की नागपुरात असा कोणताच कलावंत असेल ज्यांना त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल जे आहे ते माहीत नसेल आणि ज्यांच्याबद्दल एवढं सगळं बोलतोय त्या स्वतः आपल्या बरोबर आहेत तर सुरभिताई खूप खूप मनापासून स्वागत आहे नमस्कार पहिला प्रश्न मी हाच विचारेन कारण आम्ही तर खूपच लहान जेव्हा तुमची सुरुवात झालेली असेल तर माझ्याप्रमाणेच बऱ्याच मुलांना किंवा आज जे तरुण आहेत किंवा जे तुम्हाला फॉलो करतात त्यांना हा प्रश्न असेल की ताईची सुरुवात कशी झाली आणि केव्हा झाली माझी सुरुवात मी सातवीत आठवीत असेल माझी कार्यक्रमाची सुरुवात मंदिरातल्या कार्यक्रमापासून झाली म्हणजे माझी आत्या स्वतः गायिका आहे अजूनही ती गाण्याचे कार्यक्रम करते रामायणाचे खास करून तर तिच्यासोबत हनुमान नगर म्हणजे हनुमान मंदिरात लक्ष्मीनगरच्या भजनाचा कार्यक्रम होता आणि तिने म्हटलं की मला कोरस करता कोणीतरी हवं आहे तर इकडनं तिकडनं हे करणं पण आपल्याच घरातले लोक जर गेले तर तिथून मग त्या भजनांपासून माझी सुरुवात झाली मंदिरापासून सुरुवात झाली माझी पहिली आणि मग तिथे मी कोरसही म्हटलं आणि एक दोन माझी अशी सोलो जी गाणी होती रामायणावरचीच होती ती तर ती पण मी तिथे म्हटली आणि मग तिच्या लक्षात आलं की ही गाऊ शकते करू शकते म्हणून मग तिने माझ्या आईला आणि आजीला सांगितलं की बा हिच्यात आहे ही म्हणजे जाऊ शकते पुढे करू शकते आणि मग माझं तो प्रवास तिथून मंदिरापासनं सुरू झाला आणि माझं पूर्ण संगीताचं जे शिक्षण आहे श आपलं आपण म्हणतो की नाही गायकी म्हणा किंवा जे ते माझं इथे बजाजनगरला केशवराव राजहंस त्यांच्याकडे मी शिकली माझं उपांत्य विशारदपर्यंत क्लासिकलचं शिक्षण झालं खरंच कारण ताईला ऐकल्यावर वन्स मोर नक्कीच म्हणतात लोक आम्ही बऱ्याच लोकांशी बोललो त्याच्यात सारंगदादा असेल रोहित मिश्रा असेल बऱ्याच लोकांची सुरुवात नाही ती घरातल्या भजनांपासूनच झालेली आहे आणि भजनानंतरच मला असं वाटतं की त्यांना ते एक वळण मिळालं शाळा कोणती होती कॉलेज कोणतं होतं आणि मग हा ऍक्च्युअली प्रवास कधी सुरू झाला की नाही गाण्याला आपण थोडं सिरियसली घ्यायला पाहिजे माझी शाळा धरमपेठ गर्ल्स हायस्कूल आणि कॉलेज माझं एल कॉलेज आणि मी कॉलेजला तेव्हाच ठरलं होतं शाळेपासूनच की म्युझिकमध्ये करायचं म्हणून कारण लक्षात आलं होतं की कम्फर्टेबल आहे आणि करू शकतो आणि त्यावेळेला म्हणजे आज जवळपास चाळीस एक वर्ष <laughs> की मुलींसाठी असं काही खूप दुसरं असं काही कुठलं क्षेत्र नव्हतं की त्याच्यात त्या मुली करू शकतील आज तुम्ही बघा आज खूप सारं आहेत पुष्कळ मुलींना आपण पुष्कळ ठिकाणी येतात समोर आणि त्यावेळेला एक म्युझिक किंवा एक शिवणकला किंवा असं पेंटिंग किंवा असं काहीतरी त्यावेळेला ते उद्योग असायचे तेव्हा मग मी माझ्यासाठी मी संगीत हे क्षेत्र निवडलं आणि शाळेमध्ये सुद्धा आमच्या मॅडम स्वतः आम्हाला कॉम्पिटिशनला घेऊन जायच्या प्रत्येक वेळेला जिथे जिथे कुठे कुठे चान्स असेल कुठे स्वागतित म्हणा कुठे असं हे करा तर प्रत्येक वेळेला ते आम्हाला घेऊन जायच्या त्यामुळे एक थोडीशी म्हणा एक भिडस्तपणा किंवा हा आपण करू शकतो हा कुठेतरी थोडासा एक असा आत्मविश्वास असं सुरू झाला की आपण संगीतामध्ये करू शकतो आणि करिअर म्हणायचं झालं तर मग कॉलेजमध्ये जेव्हा मोठ्या मोठ्या कॉम्पिटिशनमधनं भाग घेतला आणि मग जेव्हा तिथे प्राइजेस मिळायला लागले किंवा थोडंसं लोकांकडूनही सपोर्ट यायला लागला की नाही हां चांगला आहे करा करा तर हा मग ठरवलं की नाही आता पूर्णपणे संगीतालाच आपण क्षेत्र म्हणून आपण एक आपण संगीताला वाहून घ्यायचं असं असं ठरवलं मी असं म्हणेन की कमर्शियली ताईला कधी ओळख मिळाली पहिल्यांदा कधी स्टेजवर आली सुरबे आणि कधी आणि ती वेळ कोणती होती गाणं कोणतं पहिल्यांदा म्हटलं कमर्शियली जेव्हा आपल्याला स्टेजवर चान अवघड असेल थोडं कारण एक लांब असा प्रवास आहे एक ना महाराष्ट्र बँकेची कॉम्पिटिशन व्हायची खूप आधी खूप जुनी तर त्या कॉम्पिटिशनमध्ये माझा तिसरा नंबर आला होता आणि त्यानंतर तो प्रवास ॲक्च्युली सुरू झाला म्हणजे तसा आणि मी मध्ये संगीत नाटकामध्ये पण काम केलं संगीत संशय संशयकल्लोळमध्ये एकोण एक्क्याण्णवमध्ये आणि मग ब्याण्णवपासनं लग्न झालं आणि लग्नानंतर खरं माझं जे म्हणतो ना आपण स्टेज शो प्रवास, प्रवास तो हा तो कंटिन्यू तो छान असा जो एक त्याला आपण लाईन अप म्हणतो हा गती मिळाली आणि त्या ब्याण्णव पासताच मग माझे कमर्शियल शो सुरू झाले त्यावेळेला इतकं कमर्शियल आम्ही असं खूप लक्ष नाही दिलं कि किंवा तेव्हा कसं कि की एक साध्या घरातल्या मुलींना असं खूप बाहेर आणि संगीतातल्या क्षेत्रात तेव्हा तेव्हा ऑर्केस्ट्रा फील्ड होतं तेव्हा ऑर्केस्ट्रामध्ये जाणाऱ्या मुली किंवा असं तेव्हा त्या ती चांगल्या दृष्टी नव्हती पण मग आम्ही एक त्याला छान बैठकीचं असं वेगळं एक वलय देऊन मराठी गाण्यांचे मराठी सुगम संगीत अशा भजनांचे असं करून त्याला एक थोडंसं वेगळं स्वरूप दिलं आणि मग लोकांनी ते ॲक्सेप्ट पण केलं आणि मग लोक कार्यक्रम द्यायला लागले म्हणजे गणपतीच्या कार्यक्रमापासून सुरुवात झाली बजेट खूपच कमी असायचं त्यावेळेला पण एक ती सुरुवात करायची होती आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे की ज्याप्रमाणे संगीताला थोडंसं ऑर्केस्ट्रा फील्डनी म्हणजे असं थोडंसं खालती आणल्यासारखं झालं होतं पण आम्ही तेव्हा ठरवलं की नाही आपण एक त्याला छान असं म्हणतो ना आपण नवीन एक वस्त्र लिहून असं त्याला छान सजवून आपण ते समोर ठेवूया गाणी आम्ही तीच म्हटली पण त्याचं प्रस्तुतीकरण आम्ही थोडंसं वेगळं ठेवलं तर लोकांची मग भावना बदलली लोकांचे विचार बदलले लोकांच्या नजरा पण बदलल्या आणि मग कार्यक्रम मिळायला लागले तसंच नागपूरकर असंच बोलतात जे कलाकार असतात पुलाच्या अलीकडे पुलाच्या पलीकडे ना म्हणजे क्लासही वेगळा असतो आणि एक मासही वेगळा असतो आणि प्रत्येकाला लक्षात घेऊन आपण कार्यक्रम करत असतो बऱ्याच लोकांकडनं मी ऐकलं की ताई जेव्हा गाणं म्हणायला येते किंवा कार्यक्रमाला येते तर ताईकडे एक सिक्स सेन्स आहे ऑडियन्स कशी असेल कोणतं गाणं घ्यायला पाहिजे आणि सजेस्ट करते हे नको हे कसं सुचतं नाही आता कसं आहे की एक तर काय होऊन जातं की एक खूप वर्ष तुम्ही काम करत असता तर लोकांचं तुम्हाला एक पॅटर्न कळून जातो की गणपतीच्या कार्यक्रमात येणारी जी मंडळी असतात ती कसं आहे हॉलमध्ये तुम्हाला कसा ऑडियन्स मिळणार आहे जर तुमचा असा लग्नातला मेहंदीचा तुम्ह कार्यक्रम असेल त्याचा ऑडियन्स कसा आहे कारण तो घरगुती प्रोग्राम असतो तर त्यावेळेला मग एक दोन गाणी फक्त जाऊ द्यावी लागतात आणि मग लक्षात होतं की अरे नाही ह्यांना ना हिंदी जास्त हवी आहे नाही ह्यांना मराठी हवी आहेत यांना भावगीत हवी आहेत यांना भजन हवी आहेत तर मग मा ते माहिती नाही आता त्याचा आशीर्वाद असेल काय माहिती रे पण ते टक्का लागून जातो मी असं म्हणेन की मला नाही वाटत नागपुरात कोणी एवढ्या परदेश वाऱ्या केल्या असेल जेवढ्या ताईनी केल्या ताई व्यतिरिक्त फरक काय वाटतो जेव्हा आपण आपल्या शहरात किंवा म्हणेल भारतात आपण जेव्हा कार्यक्रम करतो दुसरं सादरीकरण करतो आणि जेव्हा भारताबाहेर जातो फरक काय असतो ऑडियन्स कशी असते आणि ती किती पॉझिटिव्हली आपल्याला घेत असते एकतर संगीताला असं मी कुठली मर्यादा किंवा पक्ष किंवा भाषा किंवा असं काही मी ठेवलेलं नाही संगीत हे संगीत सात चुरांचं आहे तुम्ही फक्त चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करा तर लोक तुम्हाला बरोबर ॲक्सेप्ट करतात जसं इकडलं आहे आपल्या म्हणजे भारतातला आहे तसंच अमेरिकेचं पण तसंच आहे की त्या लोकांना फक्त छान तुम्ही प्रेझेंट करा गाणी कारण मला आता असा अनुभव आला की आम्ही ज्यांच्यासमोर गाणी गेली के प्रेझेंट केली ती सगळी गुजराती मंडळी आहेत गुजराती सगळा पूर्ण मॉब आमचा गुजराती आहे आणि त्यांनी मला असं कधीच नाही म्हटलं की तुम्ही कुठल्या शोमध्ये आल्या किंवा कुठलं तुमचं फिल्मी तुम्हाला काही बॅकग्राऊंड आहे का की तुम्ही कुठल्या पिक्चरमध्ये गायला आहे का असं मला कधीच नाही त्यांनी म्हटलं त्यांच्या आवडीची गाणी मी त्या पद्धतीने सादर केली आणि त्यांना ते आवडलं आणि खूप छान रिस्पॉन्स मिळाला अमेरिकेत आज जवळपास आता पहा म्हणजे दहा टू दहा ते अकरा टूर झाले माझे दीडशे पावणे दोनशे शो झालेत पण सगळे हिंदी झाले काही मराठी पण झाले बी एम एम कन्व्हेन्शनला पण झालं पण मराठीला थोडंसं मला असं वाटतं की आपल्या इथे पण आणि तिकडे पण एक वलय पाहिजे तुम्हाला तुमच्या मागे काहीतरी तर, तर तुम्ही हां थोडंसं म्हणजे तुम्ही इंडस्ट्रीमध्ये कुठेतरी पाहिजे ना तर कोणाचं तुम्ही वरदहस्त पाहिजे तुम्हाला कितीही तुम्ही चांगले असा पण मग थोडंसं मला असं वाटलं की इथे पण आणि तिथे पण तो एक फरक जाणवला कि हाँ एक कई तरह फेम पाई जो तुम्हाला मग मग तुम ही शकता समर परन्तु बाकी हिंदी साइडर लोकन में ये मला आशा को दिस कोणी विचार लेने ओह तो हो तो आए बाय सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर मेरा फेवरेट डेस्टिनेशन मेरी फेवरेट डिश पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हू� अरे यार जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है सुरुचि मसाले खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर भी तो मजबूत होने चाहिए फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटलिटी और टूरिज्म मैनेजमेंट साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट एक्सपर्ट फैकल्टी पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट आप पा सकते हैं फ्लाई व्हील एविएशन अकेडमी वन डिग्री थ्री जॉब अपॉर्चुनिटीज फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अर डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब फ्लाई व्हील एविएशन अकेडमी थ्री सिक्सटी फाइव गांधी नगर एल ए डी कॉलेज स्क्वायर डिसाइड कर्नाटक विजया नागपूर मी असं म्हणेन की बरेच कार्यक्रम करतो आणि आता मला असं वाटतं की हजारो कार्यक्रम झाले असतील रिॲक्शन तर दरवेळेसच येतात आपल्याला आणि प्रत्येक जण खूप छान झालं खूप छान झालं ते घाल पण एखादी रिॲक्शन असं देतं ना कोणी किती आपल्याला नेहमी स्मरणात असते यार यांनी आपल्याला असं म्हटलं तर असा एखादा किस्सा आहे किंवा एखादी रिॲक्शन जी तुम्हाला कार्यक्रमानंतर मिळालेली असेल कार्यक्रमानंतर मला खूप रिॲक्शन तर खूप मिळाल्या पण मी तुम्हाला एक म्हणजे सांगते असं की ज्या वेळेला लोकं येऊन आपल्याला स तारीफ तर सगळेच करतात पण कोणी येऊन असं म्हणतं ना की नाही तुम्ही हे गाणं या पद्धतीने सादर करायला पाहिजे होतं तर अजून छान झालं असतं म्हणजे असं होतं की बा तुम्ही आपण म्हणतो ना शंभर कार्यक्रम चांगले करा नव्याण्णव चांगले झाले आणि शंभरावा जर बिघडला तर नव्याण्णव तुमचं सगळं वाया जातं म्हणजे केलेली मेहनत आणि शंभरावा लोक कार्यक्रम लक्षात ठेवतात की अरे ह्याच्यात काहीतरी गडबड झाली होती तर सवय होऊन जाते पण मग मला तसे लोक जास्त आवडतात कारण तारीफ करणारे सगळेच असतात आणि आपलेच लोक असतात पण जो कोणी येऊन असं सांगतो ना की नाही थोडंसं अजून तुम्ही अजून प्रयत्न केला ना तर मला असं वाटतं अजून चांगलं बेटर झालं असतं की आणि पाहिलं मी की सायंटिफिकमध्ये म्हणा किंवा देशपांडे हॉलमध्ये म्हणा किंवा आणखीन इतर कार्यक्रमात हजार लोकं जरी बसले असली तरी एक कोणीतरी असा असतो की तो खरंच सगळं चांगलं ऐकत असतो दर्दी असतो आणि तो जे येऊन सांगतो ना जेव्हा त्याचे त्याच्यात ते त्या त्यांनी ऐकलेले बारकावे तर मजा येते मग अजून की अरे नाही आपल्याला अजून काहीतरी करायचं आहे अजून एक पुढे जायचं आहे इथे नाही अजून थांबलेलं नाही तो आपला कार्यक्रम लक्ष देऊन आणि फोकसपणे ऐकतो हा हा तो, तो। आणि मग तशी लोक मला जास्त आवडतात की जे आपल्याला छान सजेशन देतात की नाही आवडलं तर स्पष्टपणे सांगणारे पण लोक हवेत आणि ते पण तुम्ही चांगल्या मनाने ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे असं नको की मी कलाकार आहे तर मला कुणी काही सांगितलं किंवा तुम्ही उद्या जाऊन मला सांगितलं नाही नाही ताई हे काही बरोबर जमलं नाही तर मी त्याचा आपण काय म्हणतो आपण निगेटिव्ह अप्रोच न घेता मी ठीक आहे बा ह्यांनी ह्याच्या दृष्टीने म्हटलं कदाचित त्या व्यक्तीला त्यावेळेला तसं हवं असेल तर मी तो विचार का नाही करायचा म्हणजे पॉझिटिव्ह विचार घेऊन जर केला तर तुम्हाला वाटतं तुम्ही लवकर जास्त अजून समोर यायला तुम्हाला त्रास होणार नाही असं आहे की आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्याचं रोजच आपल्याला अपडेट करायला लागतं तर मग आता दिनचर्या कशी असते आताही आपण रियाज करतो प्रॅक्टिस करतो रोज किती वेळ मग आणि अपडेशन काय होत असतं मग रोज कारण लायब्ररी तर खूप मोठी आहे खूप गाणी आहेत खूप गाणी आहेत गाणी तर खूप आहेत पण त्यासाठी रियाज तर असतोच आणि एक एक कार्यक्रम दर कार्यक्रम मी शिकत जाते की ह्या कार्यक्रमात आज लोकांनी ही डिमांड केली होती आपल्याला त्या कार्यक्रमात ती डिमांड केली होती पण मग हे गाणं आपल्याला आत्ता करणं गरजेचं आहे का हे लागणार आहे का मग ह्याचा मी विचार करते आणि खरंच जे लागणार असेल तर मी त्याचा सिरियसली विचार घेऊन मग ते गाणं पण सेट करते मग कोणी मेलसिंगर असेल त्याचा पण आम्ही विचार करतो कारण नुसतं माझ्या भरोश्यावर कार्यक्रम नाही हा सगळ्यांच्या टी टीम आहे ती, ती आणि ट्युनिंग आहे सगळ्यांचं तरच तो कार्यक्रम चांगला होणार आहे मग तेव्हा डुएट्स काही असतील किंवा नवीन डुएट्स आजकाल कोणी म्हणजे मागतात की बरं आम्हाला नवीन हवेत पण मी विचार करते की नवीन डुएट किती वेळ म्हणणार आपण आणि कधीपर्यंत चालणार कारण आम म्हणजे आत्तापर्यंत आम्ही जे कार्यक्रम केले ना ते सगळे एटीजपर्यंतचे म्हणजे एटीज, एटीज नाईन्टीज खूप झालं त्याच्यानंतरची डिमांड आमच्याकडे येतच नाही आणि जेव्हा कोणी समजा कार्यक्रम ठरवायला आला आणि सांगितलं की नाही आम्हाला नवीन पण गाणी हवी आहेत तर मग मी त्यांना सांगते की बा नवीन गाणी मी नाही म्हणत म्हणू शकते अशातला भाग नाही पण मला त्याच्यात जायचं नाही आम्हाला मी ह्या गाण्यात खूप छान रमते मला हे आवडतं मग मी कम्फर्ट आहे अडी ह्या झोनमध्ये मी कम्फर्ट आहे तुम्ही जुनी मला कुठली म्हणायला सांगा मी सेट करीन पण नवीन गाणी म्हणायला ना थोडंसं त्या पद्धतीचं म्युझिक पण पाहिजे कारण आहे ना आता नवीन म्युज ह्याच्यामध्ये खूप म्युझिक पण जास्त आहे आणि मग ते लिरिक्स पण तसे पाहिजे की त्या कार्यक्रमालाच खरंच सुटेबल होत आहेत की नाही होत आहेत आपली ती गाणी बसताहेत की नाही किंवा आपण त्या पद्धतीने सादर करू शकू की नाही नवीन गाणी कारण त्याचा जॉनर वेगळा आहे तुम्हालाही माहिती असेल आता नवीन गाण्याचा जॉनर वेगळा आहे आणि ते नाच करून किंवा हुडघुस धुडूस घालून मी नाही म्हणू शकत <laughs> तर कारण मी ठरवून टाकलं की माझं हे पॅटर्न आहे ह्याच्यात मी मला कम्फर्ट झोनमध्ये मी वावरते माझ्या तर मला ते छान वाटतं पुढचा प्रश्न असा मी म्हणेन की सुरभिताईला स्वतःचं गाणं तर नक्कीच आवडत असेल पण काही लोकांची गाणी अशी असतात जी आपल्याला खूप आवडतात जेव्हा आपण एकटे असतो किंवा आपल्याला गाणी ऐकायची होती मन होतं तेव्हा आपण त्याच लोकांचं गाणं ऐकत असतो तर असे कोणते सिंगर्स आहेत की ज्यांची गाणी तुम्हाला निवांतपणे ऐकायला आवडतात आणि तुम्ही मेनली तीच ऐकत असतात असे कोणते सिंगर्स आहेत असे तर खूप आहे हो मराठीत आणि हिंदीत असं सांगताना येणार पण लताबाई आशाबाई आहेत किशोर कुमार आहेत रफी साहेब आहेत तलकमैसाहेबत अशी भयंक म्हणजे छान ही सुंदर सगळी ही मंडळी आहेत की ह्यांनी इतकं काही दिलं आहे आपल्याला की साधं साधं ऐकलं ना म्हणजे आपण कधी असं म्हणतो ना आपण कधी टेन्स असतो किंवा कधी काहीतरी आपल्याला त्रास होत असतो तर ही अशी दो छो छोटी छोटी गाणी जरी गुणगुण लिहिलं ना थोडा वेळ किंवा ऐकली दोन ओळी तरी फ्रेश होऊन जातो म्हणजे जा गाडीतही बसता बसता थोडंसं लागलं एखादं म्युझिक कुठलं तर छान वाटतं असं आणि मग फ्रेश होऊन जातो एवढ्या गप्पा झाल्या आणि महत्वाचं म्हणजे मी विसरूनच गेलो की आपण जेव्हा कोणत्याही गायक कलावंत सोबत बोलत असतो तर त्याच्याकडनं गाणं नक्की ऐकतो पण अर्ध्यापेक्षा जास्त इंटरव्ह्यू झाला पण ताईचं अजून आपण गाणं ऐकलं सुंदर गाणं सगळीच गाणी तशी सुंदर आहेत पण तुम्हाला आवडत असेल असं एखादं गाणं गाणी सगळीच छान आहेत सगळे गीतकार संगीतकारांनी इतकी छान गाणी केलेली आहेत गायकांनी पण ते गाऊन समृद्ध केलेली आहे तर दोन वळी ऐकवते माझं फार आवडतं गाणं आहे गुलजार साहेबांचं नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा मेरी आवाज ही पहचान है ग़रियाद रहे की आता मी नेहमीच म्हणत असतो यांना फेसबुकवर टी व्हीवर पाहण्यापेक्षा लाईव्ह पाहण्यात जेवढी मजा येते तेवढी कदाचित आणि ते सौभाग्य मला असतं की मी या सगळ्यांना जाऊन ऐकू शकतो अनुभवू शकतो माझा पुढचा प्रश्न असा आहे की एक मोठी म्हणजे प्रवास तुमचा राहिलेला आहे जसं की तुम्ही सांगितलं चाळीस वर्षापेक्षा जास्त जा तर मी असं म्हणेन की काय बदल बघतात सुरुवातीचे कार्यक्रम आणि आताचे कार्यक्रम आता तर लोक पॉझिटिव्हली घेतात पण एक मेजर बदल आपल्याला वाटत असतो प्रत्येक वेळेस आपण म्हणतो की यार हे बदललं आहे तर तुम्हाला असा बदल वाटतो की नाही वाटत नाही मला असा खूप बदल नाही वाटत फक्त एवढं आहे की लोकांचा आता इंटरेस्ट खूप वाढलेला आहे म्हणजे गाण्यामध्ये आणि आधी ज्या पद्धतीने कार्यक्रम व्हायचे त्याच्या मला वाटतं चौपट कार्यक्रम आता व्हायला लागले म्हणजे जास्तच मी तर चौपट म्हणजे कमी सांगत असेल कदाचित पण आता साध्या साध्या फंक्शनला म्हणा अगदी सगळेजण खूप छान आनंदाने ते फंक्शन एन्जॉय करतात आणि म्युझिकली त्याच्यात जर पार्ट आला तर ते अजून जास्त चार चारचा लागल्यासारखं असं मला वाटतं पण आहे म्हणजे खूप म्युझिकला आता एक तर खूप वाव आहे फक्त तुम्ही सगळं छान चांगलं द्या तर ते चांगलं होतं बस माझं एवढंच म्हणणं माझा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे की आयुष्यात ना प्रत्येकाला असं वाटतं एक ध्येय असतं एक एम असतं तुम्हाला असं वाटतं की हे राहून गेलं हे करायला पाहिजे होतं की आपली सगळी स्वप्न पूर्ण झाली असं स्� वाटतं नाही असं मला नाही वाटत का नाही हे पा मा असं माझं म्हणणं आहे की स्वप्नांच्या मागे सतत धावायला पाहिजे पूर्ण झालं की मग तिथे थांबून जाऊ आपण असं मला वाटतं तर हा प्रवास ही स्वप्न रोज पडायला पाहिजे नवीन नवीन काहीतरी की अरे हां हे पण करायचं आहे अरे हे पण करायचं आहे आणि एक स्वप्न होतं फक्त की ते सारेगमाचं सा, ते माझं झालं पूर्ण की एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मी सारेगममध्ये गेली होती नागपूरकडनं म्हणजे विदर्भाकडनं मी होती आणि पहिल्या म्हणजे सेमीफायनलपर्यंत मी जाऊन आलेली त्याच्यामुळे पहिली मी अशी नागपूरची गायिका होती त्यावेळेला की सेमीफायनलपर्यंत माझं जर्नी होता आणि छान तिथून खूप छान शिकायला पण मिळालं आणि असं म्हणतात लोक की अरे तुम्ही इथे काय करताय तुम्ही स पुण्या मुंबईला जाणं तिथे तुम्हाला जास्त चान्स आहे तर मी हे सगळ्यांना सांगू इच्छिते की माझं म्हणणं आहे की सगळेजणं प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी जाऊ नाही शकत पॉसिबल नाही या म्हणजे तुम्ही करायचं झालं तरी तुम्ही इथे राहून पण तुम्ही साता समुद्रापार जाऊ शकता आणि सगळीकडे तुम्ही तुमचा डंका गाजवू शकता फक्त तुमची मेहनत आणि तुमचं प्रेझेंटेशन तुम्ही चांगलं ठेवा बस तुम्ही कुठेही चमकू शकता या बात आहे अगदीच चांगली आणि शेवटची गोष्ट ताईनी सांगली आय होप तुम्हाला नक्कीच आवडली असेल महत्वाचं म्हणजे आजही त्यांचा कार्यक्रम आहे तरी सुद्धा आम्ही त्यांना बोलवलं आणि त्यांनी वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल ताई मनापासून खूप 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 धन्यवाद धन्यवाद पण आणि विदर्भ विदर्भ की बात तर त्यांच्या सगळ्या टीमला पण खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या सगळ्या तुमच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अमोलला देखील शुभेच्छा खूप खूप धन्यवाद आशा करतो की ताईचा हा प्रवास तुम्हाला नक्कीच आवडला असेल ताईबद्दल काही म्हणायचं असेल आणि जर तुम्ही फेसबुक किंवा युट्यूब हा कार्यक्रम पाहत असाल तर खाली कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्ही एशियन किंवा जीटीपेलवर पाहत असाल तर आम्ही फेसबुकवर आहोत आम्ही इंस्टाग्रामवर आहोत आणि युट्यूबवर सुद्धा आहोत तुम्ही आम्हाला फॉलो लाईक शेअर नक्की करू शकता आजच्या कार्यक्रमात फक्त एवढंच पुढच्या कार्यक्रमात अजून एका कलाकारासोबत आपण भेटूया तर मी तुमची रजा घेतो मात्र तुम्ही कुठंच जाऊ नका बघत राहा व्ही न्यूज देसी कलाकार